सलग 3 दिवसांचा अवकाळी पाऊस गारपिटीमुळे हिंगोली जिल्ह्यातल्या शेतीचं नुकसान झालंय. कुरुंदा गावातल्या पपईच्या बागा नष्ट झाल्यात. काही शेतकऱ्यांनी आपल्या बागांचा व्यापाऱ्यांशी सौदाही केला होता, तर काहींच्या शेतात पपई तोडायला व्यापाऱ्यांचे मजुरही आले होते. मात्र तोडणी होण्यापूर्वीच आसमानी संकट त्यांच्यावर कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं. निसर्ग किती क्रूर असतो हे देवराम भुसे यांची पपईची बाग बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात भुसे यांची शेती आहे. त्यांच्या 2.5 एकरातील एकही पपईचं झाड गारपिटीच्या तडाख्यातून वाचलं नाही. वादळी वाऱ्यानं भुसे यांच्या बागेत अक्षरशः थैमान घातलंय, त्यामुळे सगळीकडे पपईचा सडा पडलाय. खरं तर या बागेचा सौदा झाला होता, तसंच पपईची तोडणी करण्यासाठी व्यापारी मजूर आणि वाहनं घेऊन आले होते. मात्र तोडणी होण्यापूर्वी काही तास आधी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आणि देवराम भुसे यांच्या सगळ्या कष्टावर पाणी फिरलं. पपईची लागवड 15 एप्रिलला केलेली होती. पपई नेमकी चालू झालेली आज. आज गाडी काढायची होती 12 टनाची. 10 रुपये किलोनं समजा दिलेला पण माल होता, पण आज काल रोजी हे झालेल्या गारपिटीमुळे माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्याच्यावर शासनानं पंचनामे करून, तातडीनं पंचनामे करून काही नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न करावे. माल बघले आमच्या 10 रुपये प्रमाणे भाव ठरला होता. काल गाडी येऊन मुखामाला येणार होते माल भरायला. गाडी आणली आम्ही, माल पाट्या पाहिल्या तर सगळ्या इकडं खडबड झाली. माल झाडात मोडून पडले, मालाचं नुकसान झालं. माल भरण्यासाठी काहीच राहिला राहणी वावरात. पपईच्या लागवडीसाठी भुसे यांना 2.25 लाख रुपये खर्च आला. यापासून त्यांना 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न मिळणार होतं. भुसे यांच्या प्रमाणेच शिवराम गोलावार यांची अवस्था झाली. त्यांनी 2.5 एकरात टरबुजाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च आला होता. त्यातून त्यांना 8 लाख रुपये उत्पन्न मिळणार होतं. मात्र आता त्यांच्या शेतात केवळ चिखल उरलाय. पूर्ण ह्या शेतातमधलं पूर्ण पीक नष्ट झाल्यामुळे आज माझ्याकडं कोणताही पर्याय नाही. जीवित जगण्यासाठी काही पर्याय नाही. माझ्याकडं काही शेती जास्त नाही, कारण मी फार थोडे शेतकरी 2.5 एकरवाला माणूस हो. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, बाळापूर आणि वसमत तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामध्ये गहू, हरभरा, एरंडी, मका, कांदा, केळी, भाजीपाला आणि फळबागांचाही समावेश आहे. या आसमानी संकटामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेलाय. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.